नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण पोलीस भरतीचं लेक्चर नंबर दहा बघतो आहोत आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे पोलीस भरतीतील जे मराठी व्याकरण हा विषय आहे त्याच्यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आजच्या या लेक्चरमध्ये दे डेव्हल डिस्कस करणार आहोत बघा पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक लेखन व संकलन उमेश रुपनवर सर ज्यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान संगणक अंकगणित चालू घोडामोडी सर्व काही क का, कव्हर केलं आहे सह्याद्री करियर अकॅडमी बारामती यांच्यामार्फत त्यातून आपल्याला आज मराठी व्याकरणाचे काही मुद्दे ज्याच्यावर वारंवार सातत्याने पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेले आहेत आपल्याला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मी या लेक्चर सिरीजमध्ये मा मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के याच्यातले टॉपचे टॉप आय एम पी टॉपिक जे आहेत म्हणजे माझं टार्गेट आहे या ठिकाणी की एक साठ लेक्चर दोन महिन्याची पूर्ण श्रृंखला चालवायची त्याच्यामधले मराठीचे टॉपचे पंधरा टॉपिक मला या ठिकाणी कवर करायचे केचे टॉपचे पंधरा टॉपिक बुद्धिमत्तेचे टॉपचे पंधरा टॉपिक आणि गणिताचे टॉपचे पंधरा टॉपिक ज्यांच्यावर सर्वाधिक भर दिला गेलेला आहे जे वारंवार विचारले गेले आहेत ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आणि त्याचे मार्क्स पक्के करायचे बघा मराठी व्याकरणाच्या या ठिकाणी स्वरांचे प्रकार सुरुवातीला आपण बघणार आहोत नंतर इतरही मुद्दे आहेत पुढे आपण जाऊ तसं तुम्हाला ते कळत जातील स्वर आपल्याला ते वर्णाचा क्रमसुद्धा जो आहे वर्ण जे आहेत संदर्भात सुद्धा बघायचं आहे व्यंजनांचे प्रकारसुद्धा सोरा। प्रकार या लेक्चरमध्ये बघायचे आहे ओके स्वर स्वरांचे जे प्रकार पडतात ना ते उच्चार करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागतो आहे यावरून काही प्रकार पडतात ते कोणते दीर्घ दीर्घसूर आणि संयुक्त स्वर आता स्वर कशाला म्हणायचं ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो कमी वेळ म्हणजे काय एक मात्रा मात्रा म्हणजे काय हा प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला मात्रा स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण मात्रा असं म्हणतो कमी वेळ लागत असेल त्यासाठी आपण एक मात्रा त्यासाठी आपण मग ते लघु अशा स्वरूपाचं चिन्हही वापरत असतो मग हे कमी वेळ लागणारी स्वर कोणते तर अ अू रू रु ॲ ही कमी वेळ लागणारी सूर आहेत आणि म्हणूनच यांना आपण काय म्हणतो रस्व स्वर असं म्हणतो थोडक्यात आता हा ॲ हा जो इंग्रजी सूर आहे हा नव्याने ॲड केलेला आहे म्हणजे सध्या स्वर जर म्हणाल तुम्ही तर एकूण या ठिकाणी सहा आहेत असं आपल्याला म्हणता येईल उद्या तसा प्रश्न आला तर आम्ही तयार असतो पाहिजे पुढचा मुद्दा दीर्घ स्वर ज्याचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो ज्याला आपण दोन मात्रा त्या ठिकाणी लागतो दोन मात्रा असं म्हणतो आपण त्याला मग ते गुरु अक्षर असंही म्हटलं जातं बघा असं वजाचं चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं आणि दोन हा अंक आपण त्यासाठी वापरत असतो मात्रा म्हणतो आपण त्याला मग स्वरामध्ये काय आहे आ आहे दीर्घ ई दीर्घ ऊ हे तीन तर रेग्युलर आहे आणि हे जे संयुक्त आहे ए आई ओ आऊ हे चार ते संयुक्तसुद्धा दीर्घमध्ये जातात आणि हा जो अ आहे तोसुद्धा आता दीर्घमध्ये जातोय म्हणजे दीर्घ एकूण या ठिकाणी सहा दोन आठ होत आहेत किती आठ रस्व स या ठिकाणी सहा आणि दीर्घ आठ आठ आणि सहा चौदा सूर आपण जे म्हणतो ना सध्या चौदा स्वर झाले आहे ए आणि वा हे नवीन सोर आणि हे नवीन सोर मराठीमध्ये आणण्याचं काम कोणी केलंय हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे तुम्हाला विचारतोय मी मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तो कव्हर आहे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल असं अपेक्षित आहे पुढे संयुक्त सूर दोन सूर एकत्र येत आहेत ते एकत्र येऊन बनलेले सूर आहेत त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त सूर असं म्हणतो यांचा समावेश हा दीर्घ स्वरामध्ये केला जातो ये म्हणतोय बघा आपण ये अधिक ई किंवा ई ये संयुक्त सूर आहे पुढे आई बघा ये कसा बनला आहे संयुक्त स्वर ते फार महत्त्वाचं हा जो ये बनला आहे ना हा अ अधिक रस्व किंवा दीर्घ ईपासून बनला आहे ऐ य य, य पुढचा हा जो आई आहे हा आ अधिक ई ईपासून बनलेला आहे आ अधिक ई ई आई आई ऐ पुढचा ओ अ अधिक उ, उ पासून बन ओ बनतोय बघा हा ओ महत्वाचा आहे ओ कशापासून बनतोय अ अधिक उ रस्व किंवा दीर्घ ऊ पासून ओ बनतो आहे आणि औ औ जो आहे डबल मात्रावाला जो आहे हा आ अधिक रस्व किंवा दीर्घ ऊ पासून बनतो आहे ओके ये आई ओ औ संयुक्त स्वर चार आहेत तोंडपाटच असले पाहिजेत आणि ते कसे बनतायत हे सुद्धा तोंडपाठ असलं पाहिजे प्रत्येक पोलीस भरतीच्या मित्राचं तोंडपाठ असलं पाहिजे अनेक वेळा विविध जिल्ह्यांना ही प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत आणि तेच आपण या ठिकाणी कवर करतोय पुढे स्वरांचं जे उच्चारस्थान आहे ना याच्यावरून आणखी दोन प्रकार आहेत स्वरांचे त्याच्यामध्ये सजातीय सूर ज्याला आपण सवर्ण सुद्धा म्हणतो हे जी त्याची वेगळी नावं आहे तेही लक्षात घ्या बरेच वेळेस तसे नावं विचारले तर मग आम्हाला कळत नाही एकच उच्चारस्थान सारखे उच्चारस्थानातून जर निघत असतील मग उच्चार उच्चारस्थानं जे आहे ते कंठ तालव्य मूर्धन्य वगैरे ते आपण तेही बघितलेले आहे त्याची शॉर्टकट बघितलेली आहे अ आ उच्चारस्थान एकच आहे कोणतंही उच्चारस्थान मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ई ई उच्चारस्थान काय आहे कुठून उच्चारलं जातं आणि ऊ उच्चारस्थान सांगता आले पाहिजेत पुढे विजातीय सूर त्याला आपण असवर्ण स्वर असंही म्हणतो भिन्न उच्चार स्थान काय भिन्न उच्चारस्थानातून निघणारी सूर म्हणजे विजातीय स्वर त्याच्यामध्ये मग अ आणि ई अचं उच्चारस्थान वेगळं आहे ईचं वेगळं आहे अ आणि ऊ ऊचं उच्चारस्थान वेगळं आहे अचं वेगळं आहे कंठ्य कशाचं आहे ओष्टे कशाचं आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ई आणि ये उच्चारस्थान वेगळे आहे ऊ आणि ये उच्चारस्थान वेगवेगळं आहे ओके आता पुढचा मुद्दा नवे सोर दोन हजार नऊचा जी आर किती नोव्हेंबरचा आहे तारीख आहे तुमची पाठ असेल कदाचित असेल तर नक्कीच सांगा मला या निर्णयानुसार या जी आरनुसार इंग्रजीमधील जे ॲ आणि ऑ हे दोन स्वर होते ते वर्णमालेमध्ये आपण समाविष्ट केले मग के त्यामध्ये बॅट फॅशन बॉल ऑफिस अशा स्वरूपाचं जे लेखन आपण करतो ते या ॲ आणि अ या स्वरांचा वापर करून आपण करत असतो हे लक्षात घ्या ओके okay? पुढे आपण आता महत्त्वाचा हा तक्ता मला वाटतो पाठचा असावा तुमचा व्यंजनांचे प्रकार काय okay? व्यंजनांचे प्रकार आता मराठी व्याकरणामध्ये सध्या किती व्यंजन आहे असाही प्रश्न विचारला जाईल सध्या स्वर किती आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण वर बघितले स्वर व्यंजनं किती आहेत हाही प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे आपण आता या चर्चेअंती आपण त्या निष्कर्षापर्यंत येऊ एकूण वर्ण किती आहे मराठी वर्णमालेमध्ये हाही प्रश्न आहे आपण मागील लेक्चरमध्ये त्यावर थोडंसं डिस्कस केलं होतं व्यंजनांचे प्रकार बघा स्पर्श व्यंजनं अर्धस्वर स्पर्श व्यंजनं पंचवीस आहेत हे आधी लक्षात घ्या अर्धसोर चार आहेत हे लक्षात घ्या उष्मे तीन आहेत हे लक्षात घ्या महाप्राण एक आहे आणि स्वतंत्र वर्ण एक आहे आता स्पर्श व्यंजनं जे पंचवीस आहेत याच्यामध्ये कठोर व्यंजन दहा आहेत कचटतप खचटथप कचटतप खचटथप कठोर आहेत पहिल्या दोन उभ्या उडी मृदू गजडधब 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 किती आहेत या ठिकाणी दहा आहेत पुढे आणि अनुनाशिक किती आहेत पाच आहे ग न न न म म्हणजे पंचवीस स्पर्श व्यंजन कशाला तरी स्पर्श होतोय मग हे या ओळी ज्या आहेत ना हे आडबे अशा ग क ग ग ट ड न त त द धन यांची उच्चारस्थान आहे प्रत्येकाची वेगळी उच्चारस्थानं प्रत्येकाची वेगळी आहेत तुम्हाला प प प म म्हटलं तर याचं उच्चारस्थान काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त त द धन याचं उच्चारस्थान काय कमेंट बॉक्समध्ये सांगा ट ड न याचं उच्चारस्थान काय आपण हे सगळे शॉर्टकट सांगितलं तुम्हाला रूट रसवेळा असेल दाताची लस असेल त्याच्यानंतर इथे मूर्धन्य संदर्भातला आहे ते तंत्रतालव्य तालव्य ते सगळे मुद्दे आपण बघितलेले आहेत त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही आपले मराठी व्याकरणाचे सगळे लेक्चर बघू शकतात आपलं मराठी व्याकरणाचा पूर्ण संपूर्ण कोर्स आपल्या एस टी आय आर सी पी आय ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही आहे त्या कोर्सची पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्सही आपला अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याला नक्कीच व्हिजिट करू शकतात डेमो लेक्चर्स बघू शकतात पुढे अर्धसवर येर चार आहेत अनेक वेळा प्रश्न विचारला गेला आहे खूप वेळा रिपीट झाला प्रश्न पाठाचा असं उष्मे शेषेस उष्मे याला वेगळेही शब्द आहेत उष्म्यांना आणखी दुसरं कोणतं शब्द वापरतो आपण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे महाप्राण हळ आहे स्वतंत्र वर्ण वर्ण आहे यालाच मग तो द्रविडी वर्ण असंही म्हटलं जातं द्रविडी कंपित वर्ण म्हणून या ठिकाणी कोणतं व्यंजन ओळखलं जातं माझा तुम्हाला प्रश्न आहे कंपित वर्ण विचारलं गेला आहे प्रश्न विचारलेला आहे ओके मग एकूण व्यंजनं किती या ठिकाणी आपण आता मोजले मला या ठिकाणी बेरीज करून सांगा पंचवीस चार तीन एक आणि एक किती होत आहेत उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे एकूण व्यंजनं किती व्यंजनं पुढे जातो आहे मी संदर्भातला मुद्दा आहे आपल्याला एकदम कमी वेळेत या ठिकाणी कव्हर करायचं आहे बरेच जण या ठिकाणी चुका करतात तुम्हाला एखादा शब्द दिला जातो त्याची फोड करा म्हणून सांगितले जातं त्याच्यामध्ये किती सूर आहेत किती व्यंजनं आहेत किती अक्षरं आहेत किती वर्ण आहेत असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा कृष्ण हा शब्द आहे याची फोड तुम्हाला करायची तुमच्यासमोर आहे क्रू हे जे क्रू आहे क हे व्यंजन आहे म्हणून त्याचं पाय मोडलेला आहे त्याच्यामध्ये हा जो खाली जे असं खाली अर्धचंद्र आहे ना तो हा रू हा सूर आहे म्हणजे हा व्यंजन आहे क हा व्यंजन आहे रु हा सोर आहे कृष्ण हे श षटकोणाचं जे आहे हे सुद्धा व्यंजन आहे ओके श षटकोणाचा हा सुद्धा व्यंजन आहे न बाणाचा हा सुद्धा व्यंजन आहे न बाणाचा आणि अ हा सोर आहे हे लक्षात घ्या अ हा काय आहे सोर आहे म्हणजे तुम्हाला एकूण सोर किती एकूण व्यंजन किती जर विचारली त्याचा पाय मोडला आहे ना ते व्यंजन कचा पाय मोडला आहे शेचा पाय मोडला आहे नचा पाय मोडला आहे म्हणजे एकूण व्यंजनं किती तर तीन स्वर किती रू आणि दोन एकूण वर्ण किती पाच कृष्णामध्ये हा एकूण वर्ण किती पाच तुम्हाला जर उद्या विचारलं की या ठिकाणी एकूण अक्षरं किती तर दोन क्रू एक आणि कृष्ण दोन अक्षरं आहेत हे जोडाक्षरं किती जोडाक्षर फक्त येत एक जोडाक्षर आहे याच्यामध्ये तर हे तुम्हाला सांगताना पाहिजे आता कृष्णाष्टमी फोड कशी केली आहे लक्षात येते क्रू क त्याच्यानंतर रू क हे व्यंजन तुम्ही लिहून घेतलं आहे क व्यंजन आहे म्हणून त्याचा पाय आहे आपण कृष्णा हे रू आहे श न आणि इकडे अ केला आपण कृष्णाष्टमी हे जे अष्टमी आहे श ट ओके जोडाक्षर आहे मीचा म मौ पाय मोडलेला आणि दीर्घई कृष्णाष्टमी पुढे धृतराष्ट्र धृतराष्ट्र धृतचा ध रुचा र धृ त पाय मोडलेला अ सोर धृत राष्ट्र र रा आहे म्हणून हा आ येतोय रा श ट रा श पाय मोडलेला ट पाय मोडलेला र पाय मोडलेला कारण की हे व्यंजन आहे आणि शेवटी अ हा स्वर काही जण शेवटचा अ विसरतात आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं की बाबा चला एकूण स्वर किती आणि व्यंजनं किती याच्यातल्या मग व्यंजनं तुम्हाला पाय मोडलेली ओळखायचे ना ध एक त दोन र तीन शे चार ट पाच र सहा सहा काय झाली एकूण व्यंजन या ठिकाणी झाली सोर हा रु हा अ हा आ आणि हा अ सोर किती झाली एकूण चार सोर या ठिकाणी झालेले आहेत तर हे सहा चार दहा मग तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यातली फोड करता आली पाहिजे आता तुम्ही या ठिकाणी श्रीराम शब्द आहे वृद्ध्यादेश हा अनेक वेळा विचारला गेला आहे बरेच जण इथे गोंधळतात वृद्ध वृच हे बरोबर आहे वृद्ध्या वृद्धी अधिका आदेश हे वृद्धी हे कळायला पाहिजे द ध आणि हा ई रस्वई वृद्धी आदेश त्याची ही फोड आहे अमृत ध्वनी विहार क्वाफी ओके नीट लक्ष द्यावं लागेल याच्यातले व्यंजन स्वर एकूण अक्षरं या सगळ्या बाबी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आपण मराठी व्याकरण जी के गणित बुद्धिमत्ता याची जी कंटिन्यू जी लेक्चर सिरीज आहे आपली सगळे महत्त्वाचे महत्त्वाचे आय एम पी टॉपिक जे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे टाईमपास अजिबात नाही एक सुद्धा टाईमपास तुमचा होणार नाही याची आम्ही मी देतो हे क लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ठेवा चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद